निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अलख निरंजन घरात श्री महादेवांच्या मस्तकावर जलाभिषेक सुरू आहे का? ज्या घरात आतिथ्य आहे, परमेश्वराची भक्ती आहे, शुचिरभूतता आहे, तिथे काहीही उणीव नसणार। हे ऋषीवर, असे नाही, ह्या वास्तू कशाचीच उणीव नाही, परंतु परमेश्वराने एकाच गोष्टीची उणीव ठेवली आहे की त्यामुळे या सगळ्या सुखाचा आनंदच होत नाही। माझ्या गुरुंनी मला सांगितले आहे की झोळी घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आहे। हे देवी, तुझे दुःख काय आहे ते तू मला सांगावे। भगवती कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने मी तुझे दुःख दूर करेन। हे ऋषीवर, आजपर्यंत अनेक उपवास केले, व्रत वैकल्य झाली, यज्ञ झाले, पण आई होण्याचे भाग्य मला लाभले नाही। नव सायास झाले, श्रेष्ठ वैद्यांकडून उपचार झाले, परंतु अपेक्षित असे काहीच घडले नाही। त्यामुळे आता कोणताही उपाय करायचे म्हटले तरी भय वाटते। देवी, तुमचे दुःख काय ते मला समजले आहे। ही विभूती आहे, राख नव्हे
ह्यात माझ्या तपश्चर्येचे सत्व आहे. ही विभूती म्हणजे साक्षात चैतन्य आहे. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. ऋषीवर, तुम्ही माझे सांत्वन करू नका. सर्व प्रयत्न करून आता मी थकून गेली आहे. आता अपेक्षा भंगाचे ओझे मला सहन नाही होणार. देवी हा माझा शब्द आहे, तो असत्य होणार नाही. 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि तुझ्या मुलाला दीक्षा देईन. अंकित शिव स्वरूप ललाटि शोभत त्रिपुंड ओम चंद्रनाथाय नमः. सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड ओम चंद्रनाथाय नमः. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो भस्मांकित शिव स्वरूप ललाटि शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड अलख निरंजन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. अहो, हे बघितलं का काय आहे ते? सरस्वती अगं, ही तर राख आहे. अहो, महादेव भक्त ना तुम्ही, मग याला राख काय म्हणताय? विभूती आहे ही, विभूती. पण सरस्वती, तुला ही दिली कोणी? अहो, काल तुम्ही म्हणाला होतात ना घरी आलेल्याला विनमुख पाठवू नये म्हणून. आता इथे एक योगी आले होते, असा वेश पहिल्यांदाच पाहिला होता मी. नमः शिवाय.
तू महादेव भक्त दिसतोस, तेव्हा मी तुझ्याकडे उद्या निश्चित येणार. अगं पण मग तुम्हाला बोलवलं का नाहीस? अहो, तुम्हीच मला सांगितलं होतं ना की पूजेमध्ये व्यत्यय आणायचं नाही म्हणून. अगं, माझंही दर्शन घडलं असतं. अहो, त्यांनी आपल्याला काय आशीर्वाद दिला माहितीये? ही विभूती प्राशन केल्यावर आपल्याला अपत्य होईल. सरस्वती ही नक्कीच सामान्य व्यक्ती नसणार. मला त्यांचं दर्शन घ्यायलाच हवं. माझे प्रदोषाचे व्रत सफल झाले. सरस्वती महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न झाले. मला त्यांना भेटायलाच हवं. ह्या भूमीत मी 12 वर्षानंतर पुन्हा येईन आणि त्या दिव्य पुत्राला दीक्षा देईन. इतना एक योगी गेले कोणाला दिसले का? वय बघितलं आम्ही त्यासनी, पण ते तर कवाच निघून गेलं. पर तुम्ही का हुडक नाही त्यासनी? अहो अहो, आमच्याकडे आले होते ते, पण माझी भेट होऊ शकली नाही. अहो, पण सरस्वती काकींना भेटले का ते? हो, तिची आणि त्यांची भेट झाली. माझ्या भेटीचा योगच नव्हता बहुतेक. मग आता काय करणार? आता गावाबाहेर निघून गेले असतील ना ते. अहो, तुम्ही आधी सांगून ठेवलं असतं तर थांबून ठेवलं असतं त्यासनी. अहो, असं नसतं. अशा थोर योगी लोकांचं दर्शन घडण्यासाठी भाग्यच लागतं. चला, येतो मी. काय केलं रे? सकाळी सकाळी काय जमलेत सगळे?
अहो ते काका आले होते. म्हणजे सूरज आला होता. काय झालं, कशासाठी? गावात एक जोगी आलं होत, त्यासनी भेटायचं होत. चल सूरज कडे जाऊ, त्याला विचारू काय झालं ते. होय चल. अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड. कठोर तपश्चर्येनंतर पहिल्यांदाच तू कोणाला तरी विभूती दिली आहेस. या विभूतीमध्ये शिवस्वरूप सामावले आहे. ती विभूती किती अद्भुत आहे हे सामान्य मनुष्याला समजणे अवघड आहे. काय झालं अक्का, काळजीत दिसताय. अगं माझ्या हातून एक चूक झाली. दारात एक योगी आले होते आणि मी यांना सांगितलंच नाही. अहो मग त्यात काय एवढं. अहो काय झालं, तुमची आणि त्यांची भेट झाली का? कुठेही दिसले नाहीत मला ते. सरस्वती तुम्हाला सांगायला हवं होतंस. मला जे काल भेटले ते तेच असणार. तरी त्यांनी मला सांगितलं होतं मी तुझ्या घरी येईन म्हणून. अरे काय झालं, गावात धावत फिरत होताच कळलं. सगळं बरं ठीक आहे ना? बसा बसा. बोला. तू तुझं काम कर, इथे नको थांबू. अहो तुम्ही बोलत बसा, मी आहे आत. आता मला सांग नक्की काय झालं. काल गावाबाहेर मला एक योगी दिसले होते. ते म्हणाले भिक्षेला तुझ्या घरी येईन म्हणून. ते आले खरे पण मला त्यांचं दर्शनच घेता आलं नाही. आम्ही त्यांना रात्री पाहिलं. काय म्हणजे आपण तिघांनी ज्यांना पाहिलं ते एकच होते.